नमस्कार मंडळी, आजच्या रमलकुंडच्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे दृष्टिदान दिवस। हा दृष्टिदान दिवस हा महाराष्ट्र राज्यामध्ये गेली साधारण 30 वर्षापासून साजरा होत आहे। डॉक्टर भालचंद्र म्हणून एक नेत्रतज्ञ होऊन गेले, तर त्यांच्या स्मरणार्थ हा दृष्टिदान दिवस महाराष्ट्र सरकारने साधारण 1980 दशकात सुरू केला। तर त्यानिमित्ताने आज आपण नेत्रदानावर माहिती घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत। तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी श्रीपाद आगाशे, मी गेली 39 वर्ष नेत्रदान प्रचार प्रसाराचं विविध स्तरावरती कार्य करीत आहे। तर त्याचाच एक भाग म्हणून आणि अनुभवांवर आधारित मी हे डोळसदान आणि ही एक एकांकिका लिहिलेली आहे, आणि प्रकाशाची पाठ हा एक कविता संग्रही प्रसिद्ध केलेला आहे। म्हणजे या प्रकाशाची पाठ या कविता संग्रहात 17 कविता या फक्त नेत्रदानावर आहेत, आणि अशा स्वरूपाचं हे एकमेव पुस्तक आहे। डोळसदान ही एकांकिका आहे आणि प्रकाशाची पाठ हा याच्यातच एक कविता संग्रह आहे। तर भारतामध्ये नेत्रदानाची स्थिती सध्या कशी आहे, म्हणजे किती विदारक आहे, याचं वर्णन या एका कवितेत मी केलेलं आहे। तर ती कविता मी पहिल्यांदा सादर करतो। कवितेचं शीर्षक आहे 3-13। डोळ्यांवर झापडे लावून थंड बसलाय देश सारा, नेत्रदानाची जाणीव नाही, शंड झालाय देश हमारा। दृष्टीहीनांचे हाल दिसत नाहीत, थंडावलाय जाणीव शून्य पारा। दृष्टीहीनांचे हाल दिसत नाहीत, थंडावलाय जाणीव शून्य पारा। जाणीवा बोथट झाले आहेत, नेत्रदानाचे वाजले आहेत 3-13। प्रचंड लोकसंख्या प्रचंड देश, प्रचंड सगळा पसारा। प्रचंड लोकसंख्या प्रचंड देश, प्रचंड सगळा पसारा। निर्जीव ओसाड वाळवंटे, मानवतेचा नाही धुमारा। निर्जीव देह जळलेली मने, अनास्थेचा जळताचा निखारा। निर्जीव देह जळलेली मने, अनास्थेचा जळताचा निखारा। स्वार्थाच्या उकळत्या रसात आस्थेचाही नाही किनारा। आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अंधश्रद्धांचे मानगुटीवर भारा। आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, अंधश्रद्धांचे मानगुटीवर भारा। कोणालाच कसली जाणीव नाही, नेत्रदानाचे वाजले आहेत 3-13। नेत्रदानाचे वाजले आहेत 3-13। तरी अशी विदारक स्थिती भारतामध्ये आहे, आणि फार लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासारख्या या महान देशाला। तर भारतामध्ये साधारण 25 दृष्टीहीन व्यक्ती आहे, तर त्यातल्या 30 लाख व्यक्ती अशा आहेत की ज्यांना नेत्ररोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळू शकेल। तर आपल्याला स्वाभाविकपणे असा प्रश्न पडेल की 25 कोटीपैकी 30 लाखांनाच का, सगळ्या 25 कोटीच्यापैकी 25 कोटी अंधांना दृष्टी का मिळू शकणार नाही। तर डोळा कॅमेऱ्यासारखं काम करतो हे आपल्याला साधारण माहिती आहे। तर हे डोळ्याचा क्रॉस सेक्शन आहे, तर इथे डोळ्याचा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे। तर बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की नेत्र रोपण म्हणजे पूर्ण डोळ्याचं रोपण केलं जातं की काय, तर तसं काही नाही आहे। तर हा डोळ्याचा क्रॉस सेक्शन आहे। तर हा इथे पाहाल तर हा कॉर्निया आहे, जे मराठीमध्ये याला पारपटल म्हणतात। तर याचा 0.8 mm थिकनेस असतो, आणि हा इथून इथपर्यंत जे समोरून जे भूगोळ आपण म्हणतो त्याचा व्यास बघितला तर तो साधारण 8-9 mm असतो। मग असे बाकीचे विविध भाग आहेत, इथे रेटिना आहे, या इथे ही इथे ऑप्टिक नर आहे, जे ही मेंदूपर्यंत जे या ऑप्टिक नरमध्ये म्हणजे नस मराठीमध्ये आपण म्हणू त्याला, तर या ऑप्टिक नरमध्ये 6-7 दशलक्ष तंतू असतात। ते मेंदूपर्यंत दिसण्याची संवेदना पोचवण्याचं काम करत असतं। तर थोडक्यात काय असे डोळ्याचे विविध भाग आहेत। मुख्य मुद्दा आपण हा लक्षात घेऊया की ज्याचा कॉर्निया हा काही कारणाने खराब झालेला आहे, अपारदर्शक झालेला आहे, परंतु बाकीचे भाग म्हणजे रेटिना ऑप्टिक नर वगैरे हे ज्या अंधाचे चांगल्या स्थितीत आहेत, सुस्थितीत आहेत, तर अशाच अंधाला फक्त नेत्र रोपणाचा उपयोग होऊ शकतो। तर 25 कोटीपैकी फक्त 30 लाख
असे अंध आपल्याकडे आहेत की ज्यांना नेत्ररोपणाने दृष्टी मिळू शकेल, तर या अंधांना कॉर्नियल ब्लाइंड असं म्हणतात. तर थोडक्यात असं की आपल्याला स्वाभाविकपणे असा प्रश्न पडेल की एवढ्या प्रचंड लोकसंख्येच्या भारतामध्ये 30 लाखांना दृष्टी मिळायची म्हणजे काही कठीण नाही, पण लाजिरवाणी स्थिती अशी आहे की या 30 लाखांना जर का दृष्टी मिळायची झाली तर 1-1.5 लाख नेत्रदान ही दरवर्षी होणं हे अत्यावश्यक आहे. पण शरमेची बाब अशी आहे की फक्त 25-30 हजार व्यक्तींचीच नेत्रदान पूर्ण भारतात दरवर्षी होतात, आणि जाणारे लोक किती आहेत तर 80-85 लाख व्यक्ती आहेत. तर 80-85 लाख व्यक्तींचं दरवर्षी निधन होत असताना 1-1.25 लाख लोकांनी नेत्रदान करू नये, तर असा प्रश्न आपल्याला पडायला हरकत नाही. ही एक लाजिरवाणी वस्तुस्थिती आकडेवारी मी आपल्याला सांगितली. तर हे एकीकडे हे असं विदारक चित्र भारतात असताना ह्याच्या पुढची एक शरमेची बाब अशी आहे की श्रीलंकेसारखा छोटा देश हा आपल्यालाच नाही तर जगातल्या 25 देशांना नियमितपणे डोळे पुरवतो. जे या साध्या बाबतीमध्ये आपलं एवढं परावलंबन आहे हे ऐकून आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. तर 1981 साली रीडर्स डायजेस्टमध्ये मी एक लेख वाचला, तो श्रीलंकन आयडोनेशन मुवमेंट विषय होता, आणि त्यातनं मला असं कळलं की श्रीलंका आपल्यालाच नाही तर जगातल्या 36 देशांना नियमितपणे डोळे पुरवतो आहे. तर हे ऐकून फार लाजिरवाणं वाटलं आणि आपल्याला काय करता येईल, तर अशा विचारातनं हे काम 1980 साली माझं सुरू झालं. तर त्यावेळेला श्रीलंका 36 देशांना डोळे पुरवत होता, तो आज तो 25 देशांना पुरवतो आहे. ज्या साधारण 10-11 देश हे स्वयंपूर्ण झालेले आहेत, तर आपण मात्र साधारणतः होतो तिथेच आहोत. फक्त नेत्रदानांची संख्या वाढलेली आहे, परंतु त्याच प्रमाणात लोकसंख्यासुद्धा वाढलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला अंधांची संख्यासुद्धा ही वाढती आहे. तर आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की कुपोषणामुळे निव्वळ पूर्ण भारतात साधारण 40 हजार बालकांना अंधत्व येतं. हे कुपोषण हे फक्त मेळघाटासारख्या दुर्गम भागातच आहे असं नाही, तर ते शहरी भागातही मोठ्या प्रमाणात कुपोषण आढळून येतं. तर याला कारण म्हणजे अ जीवनसत्वाचा अभाव. यासाठी पालेभाज्या वगैरे खाल्ल्या पाहिजेत, आणि पिवळी फळं जे आंबा आहे पपई आहे तर हे जरूर खाल्लं पाहिजे असं मला वाटतं. तर परत हे अंधत्व वाढण्याची बरीच कारणं आहेत. डोळे येणं म्हणजे कंजंक्टिव्हायटीस, डोळे आले की माणसं साधारणतः केमिस्टकडे जातात, मग केमिस्ट काहीतरी एखादे ड्रॉप्स देतो ते आपण डोळ्यात टाकतो, तर हा कंजंक्टिव्हायटीस जो आहे डोळे येणं मद्रास आहे हा 2-3 प्रकारचा होतो. मग त्यानुसार औषधयोजना होणं हे आवश्यक असतं. काही आय ड्रॉप्स हे असे असतात की त्याच्यामध्ये स्टिरॉईड असतं. आता हे स्टिरॉईड अनावश्यक असताना जर का डोळ्यात घातलं गेलं तर ह्या कॉर्नियावरती परिणाम होऊन काही जणांना त्यातनं अंधत्व येऊ शकतं. तेव्हा डोळे जर का आले तर आपण अगदी नेत्रतज्ज्ञाकडे गेला नाहीत तरी निदान MBBS झालेलं डॉक्टरकडे तरी जावं, निदान केमिस्टकडे जाऊन कुठली औषधं आणून ती डोळ्यात घालू नये, असे मी या निमित्ताने सुचवू इच्छितो. तर मागे रामायण महाभारत तर ह्या जेव्हा मालिका आल्या तेव्हा त्यातनं मुलांना धनुष्यबाणाने खेळण्याची सवय लागली, तर त्यातनं बऱ्याच मुलांना अंधत्व आलं. दिवाळीत वाटेल तसे फटाके लावले जातात, त्यातनं बऱ्याच जणांना अंधत्व येतं. मुलं हल्ली स्टीलच्या फुटपट्ट्या आहेत, त्याचे कोपरे फार म्हणजे त्या कोपरे लागून काही जणांना अंधत्व येतं, किंवा क्रिकेट वाटेल तसं खेळलं जातं त्यातनं अंधत्व येतं, दिवाळीच्या वेळेला वाटेल तसे फटाके लावले जातात त्यातनं अंधत्व येतं. तर अशी होळीच्या वेळेला वाटेल तसे रंग फासले जातात उडवले जातात, फुग्यात पाणी भरून ते मारलं जातं. तर अशी विविध कारणं आहेत की ज्यामुळे या अंधत्वाचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे.
अंधत्वाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता यासाठी लोकांनी अधिकाधिक संख्येत नेत्रदानासाठी पुढे येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपल्याला स्वाभाविकपणे प्रश्न पडेल की श्रीलंकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात नेत्रदान कसं काय होतं. तर ह्याला कारण असं आहे, बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की तिथे सक्ती आहे की काय. तर सक्ती वगैरे मुळीच नाही, लोक स्वयंस्फूर्तपणे नेत्रदान करतात आणि तिथला जो बुद्ध धर्मीय समाज आहे तो 100% नेत्रदान करतो, जे त्यांच्यामध्ये परिपाठच असा ठरून गेलेलं आहे की माणूस गेला की त्याचं नेत्रदान करायचं. तर त्यामुळे श्रीलंका हा नेत्रदानाच्या बाबतीत हा अग्रक्रमाला राहिलेला आहे. तर ह्याच्यावरती मी असं म्हणेन की आता भारतातही बुद्ध धर्मीय चिकार आहेत, परंतु आपण असं म्हणूया की श्रीलंकेतले जे बुद्ध धर्मीय आहेत त्यांचा आदर्श हा भारतातल्या सर्व धर्मियांनी बाळगणे आवश्यक आहे आणि सर्व धर्मियांनीच पुढे येणं आवश्यक आहे नेत्रदानासाठी असं मला वाटतं. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्याला काही धार्मिक बंधन वगैरे आहे की काय, तर बुद्ध धर्मात तर ह्याला काही हे नाही आहे, बंधन नाही आहे. जैन धर्मात नाही आहे, शीख धर्मातही नाही आहे, हिंदू धर्मातही नाही आहे, अगदी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातही नाही आहे. कारण ह्या त्या त्या धर्मातल्या सगळ्या धर्मगुरूंनी नेत्रदानाचं समर्थन केलेलं आहे. अगदी पाकिस्तानसारख्या देशातही नेत्रदानाच्या चळवळी जोर धरत आहे. तर याला कुठल्याही धर्माचं बंधन नाही, अर्थात ह्या एवढ्या पुण्यकर्मासाठी कुठला धर्म विरोध करेल म्हणा. शेवटी मानवधर्म हाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच जणांचे विविध गैरसमज असतात की आपण चष्मा लावतो म्हणजे आपले डोळे काही कामाचे नाहीत, किंवा त्याच्यात मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असली तर डोळे अजिबातच कामाचे नाही असंही काही जणांना वाटतं, किंवा काही जणांना वाटतं आपल्याला हृदयरोग आहे, कोण म्हणतो मला मधुमेह आहे. तर हे असे जे काही रोग आहेत तर हे काही नेत्रदानासाठी आडकाठी आणणारे रोग नाही. मुख्य मुद्दा असा आहे की कुठला म्हणजे काही रोग फक्त असे आहेत की उदाहरणार्थ रेबीज आहे किंवा कावीळीसारख्या विषाणूजन्य रोगाने गेलेल्या व्यक्ती आहे, तर सध्याचा विचार करता कोरोना आहे, एड्स आहे. तर असे 3-4 रोग सोडले तर नेत्रदानामध्ये कुठल्याही रोगाने व्यक्ती गेलेली असली तरी आडकाठी येत नाही. तर मुख्य मुद्दा आपण एवढाच लक्षात ठेवायला हवा की माणूस गेला की त्याचं नेत्रदान करावं, आणि ते केलं की आला डोळा की बसव असं काही नेत्र पेढ्यांकडनं केलं जात नाही. तर त्या डोळ्यांचं प्रोसेसिंग होतं आणि त्यानंतरच हे डोळे बसवले जात असतात. का बऱ्याच व्यक्तींचं अपघातात निधन होतं, तर अशा स्थितीतही स्थानिक पोलीस अधिकारी तो नेत्रदानासाठी परवानगी देऊ शकतो. तर मगाशी मी विविध कारणं सांगितली, वाढतं प्रमाण अंधत्वाचं याच्या ते अपघात हे एक मोठं कारण आहे. कारण 2-व्हीलर्सचा किती सुळसुळाट झालेला आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको. घरटी हल्ली साधारणतः एक तरी दुचाकी असते आणि त्या अपघातातनं बऱ्याच जणांना अंधत्व येत असतं, किंवा ती दुचाकी चालवताना डोळ्याला काही 0 नंबरचा चष्मा किंवा डे अँड नाईट गॉगल असं काही न लावल्यामुळेही अंधत्व येत असतं. तर ही ह्या बाबतीतही काही काळजी घेणं आवश्यक आहे असं मला. बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो की हे रक्तदानासारखं जिवंतपणी एक डोळा वगैरे काढून द्यायचा आहे की काय, तर असं काही नाही आहे. हे नेत्रदान हे मरणोत्तरच करता येतं, जे कायद्याने तसं बंधनकारक आहे. तर वयाचं याला तसं काही बंधन नाही आहे. साधारण 1 वर्षाच्या बालकापासून ते अगदी 100 वयाच्या व्यक्तीपर्यंत कुणाचंही नेत्रदान होऊ शकतं. काही जणांचा असाही गैरसमज असतो की यासाठी आधी काही फॉर्म वगैरे भरायला लागतो की काय, कुठे रजिस्ट्रेशन करायला लागतं की काय, नोंदणी करायला लागते की काय. तर असं काही नाही आहे. माणूस गेला की आयत्या वेळेला नेत्रपेढीला म्हणजे जवळच्या नेत्रपेढीला फोन करूनही नेत्रदान होऊ शकतं. फक्त हे नेत्रदान ह्याचा कालावधी आहे, हे साधारण 7 तासाच्या आत नेत्रदान होणं हे आवश्यक आहे. तर त्यामुळे काही काळजी घेणंही आवश्यक आहे. तर मुख्य मुद्दा असा आहे की
रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं नसलं, नोंदणी केलेली नसली तरी नेत्रदान होतं, परंतु नेत्रदान करते वेळेला आपल्याकडे डेथ सर्टिफिकेट, फॅमिली डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट हे तयार असणं आवश्यक आहे. म्युन्सिपाल्टीचं नव्हे, ते मिळायला काही दिवसही जाऊ शकतात. तर आपल्या फॅमिली डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट तयार असणे आवश्यक आहे. ते नसेल तर नेत्रदान होऊ शकत नाही आणि 5-7 तासामध्ये नेत्र काढणे आवश्यक आहे. तर नेत्रदान करायचं झालं तर काही काळजी घेणंही आवश्यक आहे. म्हणजे जसं की त्या खोलीत जर का पंखा असेल तर तो चालू ठेवू नये, तो बंद ठेवणं आवश्यक आहे. त्या मगाशी मी दाखवलं जो कॉर्निया जो आहे तो हा पेशींचा बनलेला आहे, तो पंखा चालू ठेवला तर त्यातनं पेशी या सुकू शकतात, तर त्या सुकू नयेत म्हणून पंखा जरूर बंद ठेवावा. तुमच्या घरात एसी असेल तर तो जरूर चालू ठेवावा. तसंच पापण्या बंद करून वरती ओल्या कापडाच्या घड्या, बर्फाच्या घड्या हे ठेवणं आवश्यक आहे. तर ह्याने परत तो कॉर्निया म्हणजे कॉर्नियातल्या पेशी या सुकत नाहीत, तो चांगल्या स्थितीत राहू शकतो. जर का शक्य असेल तर कुठले आयड्रॉप्स टाकावेत डोळ्यात, म्हणजे त्याने काय होतं इन्फेक्शन होत नाही आणि डोळा चांगल्या स्थितीत राहू शकतो. तर अशा काही काळजी घेतल्या तर डोळा अगदी 6 नाही पण साधारण 7 तासापर्यंत सुद्धा हे नेत्र उपयोगी पडू शकतात. तर थोडक्यात हे असं आहे की फक्त एका फोन कॉलवरती नेत्रदान करणं हे शक्य असतं. तर ते का करू नये, तर काही काळजी घेताना आणखीन 1-2 काळजी जरूर घ्याव्यात. की जसं की शक्यतो मृत व्यक्तीला कॉटवर ठेव, म्हणजे कॉटवर असेल तर मुद्दाम खाली घेऊ नये. तर मुख्य मुद्दा असा आहे की डोळे काढणाऱ्या डॉक्टरांना हे डोळे काढणं जमिनीवर बसून काढण्यापेक्षा मृत व्यक्ती कॉटवर असेल तर काढणं हे सोपं जातं. तसंच मृताजवळ कुठे काही ठिकाणी हॅलोजन लॅम्प वगैरे लावतात, प्रखर दिवे प्रकाश जो टाकतात, तर असा काही टाकू नये. तर ह्याने हा कॉर्निया सुकू शकतो, त्यामुळे प्रखर दिवे शेजारी लावू नये, काही भस्म वगैरे चेहऱ्याला लावू नये, त्यातनं कॉर्नियावर परिणाम होऊ शकतो. तर ह्या अशा काही काळजी जरूर घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं. तर जवळच्या नेत्रपेढीला फोन केला की त्यांचे डॉक्टर घरी येऊन डोळे घेऊन जातात. फोन केला की ते कधी विचारत नाहीत, नोंदणी केलेली आहे का, रजिस्ट्रेशन केलेलं आहे का. तर ते नसताना सुद्धा डोळे घ्यायला ते जरूर येतात, फक्त ते एवढं विचारलं जातं डेथ सर्टिफिकेट डॉक्टरचं मिळालेलं आहे का. तर ते आपल्याकडे मिळवलेलं असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे माणूस गेला आणि नेत्रदान करायचं असेल तर लवकरात लवकर फॅमिली डॉक्टरचं डेथ सर्टिफिकेट हे जरूर मिळवलं पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. काही जणांना असं वाटतं की एखाद्या नेत्रपेढीचा फॉर्म त्यांनी भरलेला असतो, प्रतिज्ञापत्र भरलेलं असतं, माणूस समजा दुसऱ्या ठिकाणी गेला तर काय करायचं. तर जिथल्या ज्या नेत्रपेढीचा फॉर्म भरला आहे त्यांनाच कळवणं हे मुळीच आवश्यक नाही. जवळची जी कुठली नेत्रपेढी असेल त्यांना कळवलं तरी ते डॉक्टर येऊन नेत्र घेऊन जातात. तर ह्यासाठी फक्त 20-25 मिनिटं लागतात आणि त्यासाठी काही स्टरलाइज रूमची वगैरे काही आवश्यकता नसते. ते व्यवस्थित काळजी डॉक्टर लोक त्यांची ते घेत असतात. आणि ह्या नेत्रदानामुळे विद्रूपता अजिबात येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. काही जणांना उगाच वाटतं की ते डोळे काढल्यावर कसं दिसत असेल वगैरे, तर ते डोळे काढले की डॉक्टर लोक व्यवस्थित, हल्ली बऱ्याचशा आयबँक आहेत त्या पूर्ण आयबॉल न काढता फक्त बाहेरचा कॉर्निया फक्त काढतात. पण पूर्ण आयबॉल जरी काढला तरी आतमध्ये व्यवस्थित कापूस भरून पापणी बंद करून 2 टाके टाकले जातात किंवा 1 डिस्ट आतमध्ये टाकली जाते, वरून पापणी ठेवली जाते. तर हे एवढं साधं सरळ सोपं आहे. तर विद्रूपता अजिबात येत नाही. 20-25 मिनिटात डोळे काढले जातात
आणि वेटिंग लिस्टनुसार, म्हणजे पूर्वी असं होतं की पुढच्या 48 तासात ते बसवले जाणं हे आवश्यक होतं, परंतु आता एक एम के मीडियमसारखी काही मीडियम्स आहेत आलेली, तर त्याच्या 4-5 दिवसही डोळे म्हणजे हा कॉर्निया टिकू शकतो, परंतु टिकवणं ही काही आपली समस्या नाही आहे. कारण जरूर बघितली तर ती फार प्रचंड मोठी आहे आणि देणारे नका एवढे नाही. असं हे व्यस्त प्रमाण असताना आपण नेत्रदानासाठी जरूर पुढे आलो पाहिजे असं मला वाटतं. तर हे एवढं साधं सरळ सोपं एका फोनवर होणारं नेत्रदान आहे. तर आपल्या माननीय पंतप्रधानांनी हल्लीच एक आवाहन केलेलं आहे, आपण आत्मनिर्भर बनलं पाहिजे. तर आता ह्या साध्या बाबीतही आपण आत्मनिर्भर का बनू नये असं आपल्याला वाटायला हरकत नाही. तर आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण झालेला आहे, म्हणजे अन्नधान्याचं क्षेत्र घ्या, औषधी क्षेत्र घ्या, म्हणजे जी औषधं पूर्वी आपण आयात करायचो ती आता बरीचशी औषधं आपण युरोप अमेरिकेसारख्या प्रगत देशांना निर्यातही करतो आहोत. इंडस्ट्रीयल फील्ड आहे, तिथेही आपली प्रगती चांगली आहे. अवकाश क्षेत्र बघितलं तर पूर्वी आपले उपग्रह परदेशी देशात नेऊन मग वरती प्रक्षेपित केले जायचे, आज आपण एकाच वेळेला 100-100 उपग्रह श्रीहरिकोटाहून प्रक्षेपित करतो आहोत. तर ह्या त्या क्षेत्रामध्ये आपण मोठी स्वयंपूर्णता साध्य केलेली आहे. तर अशी बरीच क्षेत्रं आहेत की जिथे आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत किंवा होत आहोत. तर हे क्षेत्र त्या मानाने बघितलं, त्या तुलनेत बघितलं तर हे मुळीच कठीण नाही आहे, हे आपलं स्वयंपूर्णता साध्य करणं. तर हल्लीचा जमाना बघितला तर तो पुनर्वापराचा आहे, रिसायकल रियूज. तर आता हे डोळे जे असेच जमिनीत गाडले जाणार, पुरले जाणार, तर ह्याचा आपण उपयोग पुनर्वापर का करू नये? आपण माणूस गेला की त्याच्या म्हणजे मृत शरीराच्या अंगावरचे दागदागिने आवर्जून काढून घेतले जातात, परंतु डोळे त्वचा तर ह्यासारखे जे अमूल्य दागिने आहेत तर हे मात्र आपण जाळतो उरतो, फार म्हणजे विदारक स्थिती आहे. तर ते जाळले पुरले न जाता हे असे अवयव, म्हणजे डोळ्यांचा विचार केला तर एका माणसाचे 2 डोळे दोघांना दृष्टी देऊ शकतात, तर ती आपण का देऊ नये असं आपल्याला म्हणजे मनात यायला जरूर हरकत नाही. तर आपण नेत्रदानासाठी जरूर पुढे यायला हवं असं मला वाटतं. मंडळी, कदाचित जीवनभर आपण समाजाच्या किंवा कोणाच्या उपयोगी पडू शकत नाही किंवा पडत नाही, पण निदान मरणोत्तर तरी आपण समाजाच्या या अभागी दृष्टीहीनांच्या जीवनात अमूल्य दृष्टीचे रंग भरू शकतो, 2 अंधांना अमूल्य दृष्टी देऊ शकतो, हे आपण जरूर विचारात घेतलं पाहिजे. तर जाता जाता मी ह्याच माझ्या कविता संग्रहातील एक प्रकाशाची पाठ ही कविता वाचतो. तर प्रकाशाची पाठ हे शीर्षक आहे. आपण बदलूया 30 लाख दृष्टीहीनांचे अंधकारमय ललाट, आपण बदलूया 30 लाख दृष्टीहीनांचे अंधकारमय ललाट, त्यांचाही विचार करूया, चला चोखाळूया मानवतेची वाट, अनास्था दूर सारूया, अज्ञान नाहीसे करूया, अंधश्रद्धांची लावू वाट. कारण ह्या क्षेत्रामध्ये अंधश्रद्धाही भरपूर आहे. मोक्ष मिळेल का, पुढच्या जन्मी आपण अंध तर जन्माला येणार नाही ना, असं अंधत्व तर येणार नाही ना, तर ह्या भ्रामक कल्पना आहेत, अंधश्रद्धा आहेत. मोक्ष हा पुण्यकर्म केल्याने मिळतो असं समजतात. तर आपण 2 अंधांना दृष्टी देण्याएवढं पुण्यकर्म केलं तर तो मोक्ष मिळत असलाच तर तो 101% मिळेल असं आपण गृहीत धरायला काही हरकत नाही. तर थोडक्यात अनास्था दूर सारूया, अज्ञाने नाहीसे करूया, अंधश्रद्धांची लावू वाट, चला थांबूया आपल्याच देशबांधवांच्या जीवनाची वाताहात, निर्माण करूया नवजीवन देणारी नेत्रदानाची लाट, निर्माण करूया नवजीवन देणारी नेत्रदानाची लाट, चला आणूया भयान जीवनात
प्रकाशाची पहाट, चला आणूया भयान जीवनात प्रकाशाची पहाट. धन्यवाद धन्यवाद.